जिल्हाधिकारी साहेब, सातारच्या जिल्हाधिकारी साहेबांनी एक आदेश काढलेला आहे. आत्ता नुकत्या झालेल्या प्रेसमध्ये आदेश काढण्यात आलेला आहे की साताऱ्यातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यामधली येणारी वाहतूक किंवा जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केलेलं आहे. सातारा आता लॉकडाऊन केलेलं आहे. साताऱ्यामध्ये आता कुठलाही पुण्यातला किंवा परजिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती साताऱ्यात येऊ शकत नाही किंवा साताऱ्यातला कुठलाही व्यक्ती आता तो बाहेर प्रवास करू शकत नाही. दुसरा निर्णय केलेला आहे त्यांनी की साताऱ्यात आता सातारा शहरात असू ग्रामीण भागात असू कुठंही टू व्हीलरनं तुम्हाला प्रवास करता येणार नाही. टू व्हीलरलाही बंदी केलेली आहे. आता टू व्हीलरवर जरी तुम्ही आता फिरत असाल तर तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसे सक्त आदेश सातारा पोलिसांना देण्यात आलेले आहेत. तिसरा आदेश काढलेला आहे की कुठल्याही व्हेकलला, जे खाजगी व्हेकल आहे, जे कुठल्याही अत्यावश्यक सुविधामध्ये बसत नाही अशा कुठल्याही सुविधेतल्या व्हेकलला किंवा फोर व्हीलरला टू व्हीलरला आता पेट्रोल मिळणार नाही आहे. त्याच्यामुळं जे अत्यावश्यक सुविधामध्ये पडत आहेत, आरोग्य खाते असेल, शासकीय कर्मचारी असतील, ह्याच लोकांना फक्त आता पेट्रोल मिळणार आहे, बाकी कुणाला पेट्रोल मिळणार नाही आहे. त्यामुळं सातारकरांनो आता जागृत व्हा. आता तरी घरातनं बाहेर पडणं बंद करा, कारण आता तुम्ही बाहेर जर टू व्हीलर घेऊन पडत असाल, तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या गाड्या घेऊन बाहेर पडत असाल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळं ह्या गांभीर्य तुम्ही पाळलं तरच ह्या करोनासारख्या बलाढ्य आजारावर आपण मात करू शकतो. की साताऱ्यात आता पुण्याहून आलेले 21,000 जे काय स्थानिक नागरिक आहेत, जे साताऱ्यातून पुण्याला शिक्षणासाठी किंवा रोजगारासाठी गेलेले होते, ते 21,000 नागरिक आता साताऱ्यामध्ये आलेले आहेत. त्यांनाही शोधण्यात किंवा त्यांचंही नोंदणी करण्यात सातारा पोलीस किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यशस्वी ठरलेलं आहे. 21,000 या मुला तरुणांवर किंवा तिथल्या रहिवाशांवर 100% नियंत्रण ठेवलं जातं आहे. त्यांची तपासणी केली जाते. तुम्ही जर आता बघत असाल सातारा, आपण शहराच्या लगत असणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंटच्या महामार्गावर आहे. बॉम्बे रेस्टॉरंटच्या शेजारून जाणारा हा महामार्ग आहे. ह्या महामार्गावरची आता वाहतूक जर बघत असाल तर तुरळक प्रमाणे सुरू आहे. कारण पुण्यासारख्या जिल्ह्यानंही आता लॉकडाऊन केलेलं आहे, सांगलीसारख्या जिल्ह्यानंही लॉकडाऊन केलेलं आहे, कोल्हापूरनंही लॉकडाऊन केलेलं आहे. त्यामुळं पुण्यातील असेल, जे साताऱ्यातील असेल किंवा कोल्हापूर असेल, सांगली असेल, या ठिकाणी कुठलीही व्हेकल किंवा कुठलीही फोर व्हीलर टू व्हीलर आता ह्या प्रवास करू शकत नाही आहे. तसंच आता साताऱ्यानेही निर्णय घेतला. त्यामुळे साताऱ्यात कुठली व्हेकल बाहेरच्या जिल्ह्यातली किंवा जरी तो सातारा जिल्ह्यातला असेल तरी तो आता पुन्हा सातारा जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही, कारण आज 5 वाजल्यानंतर हा निर्णय जारी केलेला आहे. आत्ता जर बघत असाल तर समोर तुम्हाला दिसतं आहे की हे सातारा पोलिसांनी सगळं बंद केलेलं आहे. बॅरिगेट्स लावलेले आहेत, पूर्ण जिल्ह्याची एंट्री गेट बंद केलेले आहेत. सातारचे पोलीसही आता जर मागं बघत असाल तर चौकशी करत आहेत आणि सगळ्यांना जे सातारा जिल्ह्यात येतात किंवा एंट्रीमधून आत येत आहेत त्या लोकांना आता ते विनवणी करून पुन्हा पाठवत आहेत. त्यामुळं सातारा मध्ये येणाऱ्या सर्व प्रवाशांना आता बंदी घालण्यात आलेली आहे. हा मोठा निर्णय आहे सातारकरांनो. आता तुम्ही बाहेर पडला तरीसुद्धा तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या बाहेर जाता येणार नाही आहे, किंवा जर आपला एखादा कुठला नातेवाईक असेल तो सातारा जिल्ह्यात येणार असेल तरी त्याला येता येणार नाही आहे. त्याच्यामुळं ज्या व्यक्तीनं जिथं आहे तिथंच आपला प्रवास थांबवा आणि परतीचा प्रवास करावा, कारण सातारा जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला येण्यास बंदी केलेली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते ह्या दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. ह्या पत्रकार परिषदेमध्ये 10 ते 15 मुद्दे मांडण्यात आलेले, महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. ते काय काय मुद्दे आहेत आपण आत्ता जाणून घेऊयात. पण त्याच्यानंतर आता त्यांना असं वाटू नये की आपला काय जे आपला बॅटल होती काय करोनाच्या गेम जे वॉर होती तो संपलाय. खऱ्या अर्थाने तो वॉर आत्तापासून सुरू होतोय. आपण फक्त एक तयारी म्हणून आणि एक आपली जबाबदारी म्हणून एक ट्रेलर देण्यासाठी तसा तो आपला कर्फ्यूचा एक आपला जनता कर्फ्यूचा मुद्दा होता. त्याच्यानंतर आपण सद्यस्थित आता सेक्शन 144 CRPC संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण व नागरी दोन्ही भागामध्ये आपण तो लागू केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणतेच 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्रित येऊ नये आणि इंडिव्हिज्युअलसुद्धा एक माणूससुद्धा जर असेल, एकेरी माणसून माणूससुद्धा असेल तर त्यांनी पण विनाकारण बाहेर पडू नये. विनाकारण कोणतीच मूवमेंटला आम्ही अलाव करणार नाही. त्याच्यामध्ये पण सुद्धा मी स्पष्टपणे सांगून देतो, आपला असेन्शियल आयटम घ्यायला, ग्रॉसरीचा आयटम, किराण्याचा माल घ्यायला, भाजीपाला, दूध वगैरे घ्यायलासुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या जवळचा तुमचा किराण्याची शॉप भाजीवाला शोधा, तिकडे तुम्ही पायी जाऊ. तर आम्ही ग्रॉसरीसाठी किंवा आपल्या किराणासाठीसुद्धा व्हेकल मूवमेंटला अलाव करणार नाही.
किराण्याची दुकानमध्ये पण सुद्धा असं लक्षात येत आहे की लोक खूप गर्दी करत आहे, तर कृपया करून ती गर्दी तुमच्यासाठीच उद्या जाऊन धोका निर्माण करू शकताय, तर कृपया करून लोकांनी ती गर्दी करू नये. लोकांनी किराणाचे माल घेताना आपण किराणाचे दुकानधारकांना, मेडिकल शॉप्सचे लोकांना पण सुद्धा काही प्रोटोकॉल आणि एस ओ पी आता जाहीर करतो आहे, जेणे बाहेरून जे लोक आहेत, आता नॅशनल हायवे असेल किंवा बारामती लोणंद त्याकडचा भागचा काही आपला मार्ग असेल, तर त्या सर्व लोकांची आज संध्याकाळचे नंतर आपण एंट्री बॅन करणार आहोत. बाहेरून येणारे जे आपले पुणे मुंबईमध्ये राहणारे पण साताऱ्याचे जे मूळ निवासी आहे त्यांना पण माझी विनंती अशीच राहील की त्यांनी त्यांचे ज्या ठिकाणी त्यांचा सद्यस्थित रहिवास आहे, म्हणजे तो मुंबई असेल काय पुणे असेल किंवा नागपूर असेल काय इतर भाग असेल, त्यांनी कृपया करून त्याच भागामध्ये राहावा. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळच्या नंतर त्यांना अजिबात कोणतेच प्रायव्हेट व्हेकलला जेव्हापर्यंत तो मेडिकल इमर्जन्सी नसेल त्यांना आपण एंट्री अजिबात देणार नाही. तर कृपया करून लोकांना पण असा एखादा प्रश्न उद्भवू नये किंवा असा एक प्रसंग उद्भवू नये की ते पुणे आणि मुंबईवरून निघाले आणि नंतर आपण त्यांना एंट्री देत नाही म्हणून त्यांना पण गैरसोय होऊ नये. म्हणून तुमच्यामार्फत माझं आवाहन राहील की असं पुणे मुंबई किंवा इतर ठिकाणून येणारे लोक त्यांना आज रात्रीच्या नंतर संध्याकाळच्या नंतर आपण त्यांना अजिबात त्यांना एंट्री अलाव करणार नाही. याच्यामध्ये बाईकवर फिरणारे जे लोक आहेत, विशेषतः जे आपला यूथ वर्ग आहे, ॲक्च्युली फ्रँकली ते यूथ वर्गाला सर्वात आधी ते त्यांची सामाजिक बांधिलकी आणि याच्या संदर्भात त्यांना त्यांची काळजी घेतली पाहिजे, पण काही प्रमाणात दुर्दैवाने ते तसा दिसत नाही आहे. तर आपले सर्व जे आपलं यूथ आहे, विशेषतः जे आपले मुलं आहे 20, 21, 22 वर्षाचे जे मुलं आहे, त्यांना माझं आवाहन राहील की तुमचा कोणताच बाईक मुवमेंट आता अलाव राहणार नाही आहे. याच्या पुढे कोणताच अनायास किंवा विनाकारणचा मुवमेंट, जरी तो पायी असेल का बाईकवर असेल, आपण त्याला बॅन करणार आहोत. तर जसा कृपा करून तुम्ही संडेला जे जनता कर्फ्यूला पाळला आहे तसाच तुम्ही घरी राहा, कुटुंबाचे सोबत राहा आणि घरी राहून आनंदी राहा. धन्यवाद. एक बार ऑर्डर निघाली CRPC प्रमाणे काल रात्री 9 वाजल्यापासून ते 31 मार्चच्या 2400 वाजेपर्यंत आदेश निघालेले आहेत. यालाच आपण नॉर्मली CRPC 144 कर्फ्यू म्हणून संबोधतो. कर्फ्यूच्या काळामध्ये जमावबंदी असते आणि संचारबंदी असते. जमावबंदीचा अर्थ 5 पेक्षा अधिक लोकांनी एका ठिकाणी एका वेळेला यायचं नाही आहे, आणि संचारबंदीचा अर्थ विनाकारण तुम्ही एकट्यानंसुद्धा बाहेर पडायचं नाही आहे. त्यामुळे आपण जर 144 ऑर्डर डिटेलमध्ये पाहिली तर आपल्या निदर्शनास येईल की मेडिकल इमर्जन्सीमध्ये किंवा मेडिकल शॉपला मध्ये काही औषध गोळ्या विकत घेण्यासाठी किंवा किराणा माल विकत घेण्यासाठी किंवा दूध आणि इतर आवश्यक पदार्थ विकत घेण्यासाठी या जीवनावश्यक गरजा सोडल्या तर बाकीच्या कोणत्याही कारणासाठी अनावश्यक पद्धतीने संचार करायचा नाही आहे. सिंगल व्यक्तीनंसुद्धा बाहेर पडायचं नाही आहे. आणि ह्या ज्या अत्यावश्यक सेवा आहेत या ठिकाणी सुद्धा 5 पेक्षा अधिक संख्येने एका वेळेला एका ठिकाणी जमायचं नाही आहे. परंतु साताऱ्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी आत्ताही मला खेदानं नमूद करावं असं वाटतं की मेडिकल शॉपमध्ये सर्व गरजूच लोक येत आहेत, किराणा शॉपमध्ये पण गरजूच लोक येत आहेत, परंतु ते 5 पेक्षा जास्त संख्येने येत आहेत. आणि 5 पेक्षा अधिक लोकांनी एका वेळेला तिथं गर्दी करणं हा रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की शक्यतो आपण आपल्या जवळपासच्याच मेडिकल शॉपमध्ये किंवा किराणा शॉपमध्ये जावं, त्या ठिकाणी आपण पायी चालत जावं, आपल्याला जेवढं खरोखर आवश्यक आहे तेवढंच मटेरियल आपण विकत घ्यावं. 5 पेक्षा अधिक लोक जर आधीच त्या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण काही अंतरावरती वाट पाहावी. त्या ठिकाणचे लोक बाहेर आल्यानंतर आपण 1 बाय 1 आतमध्ये एंट्री करावी. कित्येक ठिकाणी 2 किंवा 3 लोक उभे असतात, ते सुद्धा जवळजवळ उभे असतात, त्याने सुद्धा आपला उद्देश साध्य होणार नाही. जेव्हा तुम्ही 2 किंवा 3 लोक एका ठिकाणी उपस्थित आहात तेव्हा एकमेकांमध्ये कमीत कमी 1 मीटर अंतर ठेवून उभा राहण्याचा आपण प्रयत्न करूया. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मान्य आहे, लोकांना घरात बसून कंटाळा येत असणार, परंतु म्हणून आपण दारात खुर्च्या टाकून 5-5, 6-6 ग्रुपने घरातल्या मेंबर्सनी सुद्धा नाही बसलं पाहिजे. आपल्याला संचारबंदी आहे, जमावबंदी आहे, आपल्या घराच्या दारात रस्त्यावरती झाडाखाली बसून हे करणं सुद्धा अलाउड नाही. काल रात्री आम्ही 10, 10:30, 11 वाजेपर्यंत अशा पद्धतीने लोक आम्हाला दिसत होते. सूचना केल्यानंतर ते आतमध्ये जाऊन बसत होते. पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला
लेटर आणि स्पिरिटमध्ये ही ऑर्डर फॉलो करायची आहे, आणि ही ऑर्डर आपल्या कोणालाही त्रास देण्यासाठी नसून आपल्या साताऱ्यामध्ये अजून एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाही आणि हीच परिस्थिती आपल्याला पुढे सुद्धा ठेवायची आहे, असंच निरोगी आपल्याला आपला सातारा ठेवायचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. आपल्यातल्या कोणा एकाकडून सुद्धा आरोग्याची योग्य ती निगराणी राखली गेली नाही तर तो व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो, घरच्यांच्या संपर्कात येऊ शकतो, तोच व्यक्ती मेडिकल शॉपमध्ये येऊ शकतो, किराणा शॉपमध्ये जाऊ शकतो, इतरांच्या संपर्कात येऊ शकतो आणि म्हणून या रोगाचा जो मल्टिप्लिसिटीमध्ये याचा प्रादुर्भाव होतो, एका व्यक्तीकडून 5 पाचांकडून 50 अशा पद्धतीने हे होत आहे, म्हणून एकाही व्यक्तीला याची लागण होऊ नये यासाठी प्रशासनाचे सर्व प्रयत्न सुरू आहेत आणि आपण त्यासाठी आम्हाला मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आज 5 पुण्याकडून येणारी त्याच पद्धतीने कोल्हापूरकडून येणारी सर्व वाहनं ही साताऱ्यामध्ये येणं निषिद्ध असेल, साताऱ्यातून सुद्धा बाहेर कोणत्याही वाहनांना जाऊ दिलं जाणार नाही आहे, त्यामुळे कोणीही अशा पद्धतीचे प्लॅनिंग करू नये. 3 पुण्याकडून येणारी वाहतूक ही बंद झालेली आहे, त्यामुळे ट्रान्झिटमध्ये असलेले जे सातारकर असतील ते 5 पोहोचणं अपेक्षित आहे, त्यानंतर मात्र कोणालाही आपल्याला डिस्ट्रिक्टमध्ये आपण वाहन अलाव करणार नाही आणि तसंच बाहेर पण अलाव करणार नाही. त्याच पद्धतीने आतापासून कोणत्याही 2 आणि 4 हे निष्कारण बाहेर फिरणार नाहीत, ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे असे 4 फक्त आपण अलाव करणार आहोत, त्यांनाच फक्त आपण जिल्हा बाहेर एंट्री देणार आहोत. त्याच पद्धतीने ट्रक, मोठे माल वाहतूक करणारे कंटेनर्स वगैरे आणि जीवनावश्यक पदार्थांची वाहतूक करणारे कंटेनर्स, त्याच पद्धतीने ॲम्ब्युलन्स, एवढ्या एक्सेप्शन्स वगळता बाकी कोणालाही अशी प्रवास करण्याची विदिन द डिस्ट्रिक्ट अँड आउटसाईड द डिस्ट्रिक्ट परवानगी दिली जाणार नाही. ऑलरेडी आपले काल रात्रीपासून 20 चेकपोस्ट ॲक्टिवेट झालेले आहेत, प्रत्येक 2 तालुक्यांच्यामध्ये सुद्धा नाकाबंदी ॲक्टिवेट झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय 100% आपल्याला लेटर आणि स्पिरिटमध्ये ही CRPC 144 ऑर्डर पाळता येणं शक्य नाही, आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. आपण सगळे एकत्र येऊया, आपण घरात राहूया, सुरक्षित राहूया, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवूया आणि आपल्या देशाला सुरक्षित ठेवूया.